परभणी जिल्ह्यामध्ये साधारण दिवसापासून पावसाने उघडीप घेतली आहे, त्यामुळे खरीप पिकं धोक्यात आली आहेत। पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे पावसाअभावी सोयाबीन पीक वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी एक हेक्टर पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे। या आठवड्यात पाऊस झाला नाही तर पिकांची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत। महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कमी पाऊस असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये पहाटेपासून आज पाऊस सुरू झाला आहे। जवळपास 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे पिकांना संजीवनी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। पावसामुळे उकाड्यापासूनही नागरिकांना दिलासा मिळाला आहे। 15 दिवसांपासून गायब झालेला पाऊस हा काल रात्री गोंदिया जिल्ह्यात पुन्हा सुरू झाला आहे। शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे, त्याला कारणही तसंच आहे। मागच्या काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यामध्ये दांडी मारली होती, त्यामुळे शेतकरी हा चिंतेमध्ये होता। पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेती करणारे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये भात पीक सुकण्याची वेळ आली होती। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरामध्ये ऊस उत्पादक शेतकरी यांच्या पिकावर पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे। शेतकऱ्यांनी आता ड्रोनद्वारे फवारणी करायला सुरुवात केली आहे। एकीकडे टोमॅटोच्या दरामध्ये घसरण सुरू आहे, दुसरीकडे टोमॅटो पिकावर प्लास्टिक व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव पडू लागल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे। येवल्यातील वडगाव येथे टोमॅटो काळे पडून गळ देखील होत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे। येवला तालुक्यातील वडगाव येथील भाऊसाहेब कापसे या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोचं पीक घेतलं होतं, मात्र आता या टोमॅटो पिकावर प्लास्टिक व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे टोमॅटो झाडावरच पिवळे पडून काळे देखील पडत असल्यामुळे टोमॅटोची गळ सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे।